गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आज आहे संडे आणि सकाळची मॉर्निंगची कामं सुरू आहेत. फणसची भाजी केली आहे, साधं वरण केलं आहे आणि आंब्याचा रस केला आहे भरपूर दिवसानंतर. आणि ॲक्च्युली आम्ही सिलेंडरचं नंबर लावायला विसरतो, जे आणि आणू गेल्या सिलेंडरचा नंबर लाव, कारण त्याचं कॉलसुद्धा लागत नाही आहे. बरं झालं ते लक्षात आलं की नंबर नाही लावलेला आहे, नाहीतर मग वेळेवर ना खूप प्रॉब्लेम होऊन जातं. तसं नंबर लावल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी येतं. आजकाल खूप फास्ट डिलिव्हरी होतं, कारण इथून जो सेंटर आहे ना तो खूप जवळ आहे. तर मी आधी कणिक म्हणून घेते, कारण श्रांशू गेल्या लायब्ररीला, तो बहुतेक येईल, तो जेवण करेल आणि मग पुन्हा तो लायब्ररीमध्ये दिवसभर असतो. आज हा जमला तर आज किराणा सामान आणायचं आहे. भरपूर आहे, ॲक्च्युली भरपूर आणायचं आहे. ॲट अ टाइम एका ठिकाणावर गेलं ना. न्यू ओपनिंग आहे मॉल, मॉल नाही म्हणता येणार, काय म्हणतो, सुपर मार्केट रिलायन्स आहे. 8 रस्ता स्क्वेअरला आहे, तर तिथं जाऊन बघू. तिथं ऑफर सुरू आहे, आता नवीन नवीन ओपन झाला आहे तर ऑफर सुरू आहे. आणि जनरली एका वेळी जर सामान घेतलं तिथं 2-3 हजारापर्यंत ते जातंच, त्यामुळे त्याच्यावर काही ना काही ऑफर असते. आणि मला थोडं सोफ्याचे कवरसुद्धा चेंज करायचे आहेत, कारण भरपूर दिवस, भरपूर वर्ष आली, जवळपास 4 वर्ष आली. आणि वरून आणवी त्यावर प्रत्येक गोष्ट ती सांडवत असेल तर ते खराब आहे, खराब होऊन गेले. ते पडदे तर तसे चांगलेच आहेत माझे, कारण घेतानाच थोडेसे व्यवस्थित बघितले ते स्टार्टिंगला जाड आहे, त्यामुळे खराब पण नाही झाले ते. आणि सोफा कवर थोडंसं कसं डेली यूजमध्ये बसणं हे ते सगळं होतं, त्यामुळे ते लवकरच खराब होतं. तर निदान काही जर असलं फंक्शन किंवा फेस्टिवल असलं तर निदान मला चेंज करता येईल, असंच काहीतरी मी घेऊन येणार जर व्यवस्थित मिळाले तर. बघू आता किती वाजे जाणं होतं. जनरली प्रयत्न करेन की दुपारलाच जाणं होईल, कारण दुपारला थोडीशी गर्दी कमी असते, संध्याकाळला खूप जास्त गर्दी असते. वरून आज संडे आहे. आणि दुसरं म्हणजे जसं त्या दिवशी आम्ही इतवारीला गेलो होतो ना, खरंच खूप सुंदर कलेक्शन. पण आता कसं जवळपासची काही वेडिंग नाहीत, मी तेवढंच जास्त सामान नाही घेतलं जे मला असं जनरली आपल्याकडे असायला हवे ते चांगलं. त्याच्यात भरपूर भरपूर ऑप्शन आहेत, असं बघून असं वाटतं ना की बस ही वस्तू घ्यायलाच हवी असं. पण महाग पण आहेत थोडेसे, पण ते टिकाऊ असतात, हाय गोल्ड असल्यामुळे टिकाऊ पण असतात. माझ्याकडे जसं मी लग्नाच्या वेळेला नेकलेस सेट घेतला होता लाचावरचा, लेहंगावरचा, तर तो अजूनही जसंच्या तसा आहे. तो मी वन टाइमच यूज केलेला, त्यानंतर मग तो कसं आहे ते हेवी असतं ना, तर तेवढं जात नाही ते बाकीच्या ड्रेसेसवर. जनरली ते लेहंगावरच जास्त चांगले जातात. कोणता हो? कोणतो? हा सर, तोच हो ना. बरोबर अरेंज नाही केला आहे सामान. क्रिसमस काजू कोणता कलर नाही आहे सगळी डिझाईनचे कलर नाही यात कलर नाही का कलर नाही
फिर मला असं फ्लावर प्रिंट मध्ये पाहिजे. आम्ही आलो घरी, आता जवळपास एक तास झालेला आहे. बाजूला गाणे सुरू आहेत, कॉपीराईट येण्याचे चान्सेस असतात. तर आम्ही आलो, जवळपास एक तास झालं. आधी गेलो आम्ही रिलायन्सला, गेलो नवीन ओपन झालेला 8 रस्ता स्क्वेअरला. एवढं बेकार एक्सपिरियन्स होतं, एवढं बेकार एक्सपिरियन्स होतं की म्हणजे कुठलीच वस्तू व्यवस्थित ठेवली नव्हती. थोडी जसं फॉर एक्झाम्पल टिश्यू पेपर जर एका ठिकाणी पुन्हा थोडं समोर गेलं की टिश्यू पेपर दुसऱ्या ठिकाणी पण दिसायचे. म्हणजे रँडमली इवन रॅकसुद्धा कंटिन्युएशनमध्ये नाही लावलेले, कुठेही रँडमली जसं मिळेल तसं लावलेलं आहे. त्यामुळे काही कळतच नव्हतं आपण कुठलं सामान उचलायचं नाही उचलायचं. त्यामुळे आणि वरून जसं 1 kg पासूनच तिथं सगळं स्टार्ट, जर थोड्या प्रमाणात जर घ्यायचं आहे तर ते अवेलेबल नव्हतं. मग एक दोन सामान उचलला, मग पुन्हा रिटर्न ठेवून आम्ही तिथून रिटर्न आलो. त्यानंतर मला सोफा कवर घ्यायचे होते. सोफा कवर बघायला गेलो आम्ही, 2 ठिकाणी गेलो ॲक्च्युली. तर एका ठिकाणीच आवडले, पण तिथे ॲक्च्युली या आमचे बॉक्स सोफा आहे, तर त्यामुळे त्यावर जे आपले काय म्हणतात जो एक असा सेट मिळतो ना 10 10 याचा, तो नाही जमत त्याच्यावर. कारण आमचा जो जसं हा सोफा आहे, तो हा जॉईंट आहे. आणि जे सेट येतात ना ते सिंगल सिंगल येतात, 2 सिंगल चेअरचे सेट येतात, जो पूर्ण सेट असतो त्यामध्ये. आणि बॉक्स सोफामध्ये कसं आम्हाला थानातले जे असतात ना त्यातूनच ते कट करून घ्यावे लागतात. तर एका ठिकाणी आवडलं होतं एक्झॅक्ट, म्हणजे माझ्या वॉल कलरनुसार मला ते थोडंसं आता हवं आहे. कारण मला ग्रे आता बोर झालं, तर ग्रेची काही इच्छा नाही आहे. त्यामुळे म्हटलं काहीतरी डार्क घ्यावं. तर एका ठिकाणी आवडलंसुद्धा पण कमी होतं त्यांच्याकडे. म्हणजे मला टोटल 9 पीसेस लागत होते, तर त्यांच्याकडे 6 पीसेसच अवेलेबल होते. तर ऑर्डर देऊन ठेवलेला, बघू जर त्या कलरमध्ये त्यांच्याकडे आलं तर ते कॉन्टॅक्ट करू म्हणाले.
आणि मला तोच हवा होता, थोडंसं युनिक आहे, बघू जर येईल तर बरं होईल. आणि त्यानंतर अजयचं थोडंफार काय शॉपिंग करायची होती तर ती पण झाली. आणि नंतर बाकीचं जे ग्रॉसरीचं सामान होतं ते ॲक्च्युली आम्ही नेहमी ज्या मॉलमधून आणतो मनीष नगरला कृष्णा म्हणून आहे तिथून आणलं पटापट जे पण. आणि मेन म्हणजे अन्वी झोपली ॲक्च्युली पूर्ण. आम्ही जवळपास 12:30 जेवण केलो आम्ही आणि मग निघालो. तो पूर्ण दिवस गेलं आणि अन्वी झोपलीसुद्धा गाडीतच आणि पूर्ण सामान घेईपर्यंत ती झोपली होती, त्याच्यामुळे पटापट घेत आपण आलं. तर मग आलो घरी, थोडंफार जेवण केलं आणि आता अजय घेऊन गेला अन्वीला बाहेर फिरायला, कारण आज ती बाहेर खेळली नाही आहे त्यामुळे तिचं पूर्ण ते रडणं सुरू होतं बाहेर जाण्यासाठी. बघू आता सायंकाळचा स्वयंपाक करते काय बनवायचं आहे. तर मी विचार केला होता की रव्याचे उत्तप्पम बनवेन, पण अजयला ॲक्च्युली असं आवडत नाही त्याला, म्हणजे जेवण हवं असतं, वरण भात भाजी पोळी असं. आणि अजयने मला काय बर्थडे गिफ्ट दिला आहे ते पण तुम्हाला एका व्लॉगमध्ये माहीत होईलच. समोर मी तो व्लॉग घालेनच एक दिवस गिफ्टचं पूर्ण. तर बघू आता संध्याकाळी काय बनतं. सो स्टे ट्यून विथ अस. Thank you.